राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने 12वीची परीक्षा 21 फेब्रुवारीपासून सुरू होत असून विभागातून सुमारे 1,19,000 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. कोल्हापूर बोर्डाकडून परीक्षेची तयारी पूर्ण झाली आहे. 12वी परीक्षेच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर बोर्डाच्या वतीने कोल्हापूर सांगली सातारा जिल्ह्यात यापूर्वीच समुपदेशक व भरारी पथकांची नियुक्ती केली आहे. त्या त्या केंद्राकडून परीक्षेची बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. कस्टोडियन केंद्र प्रमुख बैठक घेऊन परीक्षा भयमुक्त व कॉपी मुक्त वातावरणात घेण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. उत्तरपत्रिका परीक्षा केंद्रावर पाठवल्या आहेत आणि शनिवारपासून प्रश्नपत्रिकाही कस्टोडियन यांच्याकडे दिल्या जाणार आहेत. 12वी 10वी परीक्षा केंद्र उपकेंद्राच्या 100 मीटर परिसरात दिनांक 21 फेब्रुवारी ते 26 मार्च या कालावधीत दररोज सकाळी 7 वाजल्यापासून ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत CRPC 1973 कलम 144 अन्वये मोबाईल फोन व त्यासंबंधी इलेक्ट्रॉनिक साहित्य बाळगण्यास वापरण्यास झेरॉक्स मशीन फॅक्स मशीन व लॅपटॉप यांच्या वापरावर बंदी राहणार आहे. या आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती फौजदारी कारवाईस पात्र राहतील असे आदेश अप्पर जिल्हा दंडाधिकारी संजय तेली यांनी काढले आहेत. मित्रांनो, आपण जर बागी मीडियावनला प्रथमच भेट देत असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच तुमच्या होणाऱ्या परीक्षेसाठी आमच्याकडून तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद.